नमस्कार मंडळी, लोकशाही न्यूजच्या विधिलिखित या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मग जाणून घेऊया तुमचं आजचं राशी भविष्य नेमकं काय सांगतंय ते. मेष राशीच्या लोकांचे वैयक्तिक संबंध अधिक घट्ट होतील. वडीलधारांच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल. चांगल्या कामात गुंतवणूक केल्याने मन प्रसन्न राहील. शेजाऱ्यांशी सुरू असलेली भांडणेही दूर होतील. जर इतरांनी तुमचा आदर केला तर तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे. काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता मनात भीती आणि तणाव निर्माण करू शकते. वृषभ राशीच्या लोकांना कोणत्याही सामाजिक संस्थेत सामील होऊन सहकार्य केल्याने आध्यात्मिक आनंद मिळेल. विशेष योजना बनवण्यासाठी देखील ही चांगली वेळ आहे. प्रभावशाली लोकांशी संपर्क आणि सामाजिक सक्रियता वाढवा. सावधगिरी बाळगा. तुम्ही महत्त्वाचे दस्तावेज गमावू शकता किंवा विसरू शकता, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणाशीही वाद घालण्यात वेळ घालवू नका. मिथुन राशीचे लोक त्यांच्यामध्ये असलेली क्षमता आणि प्रतिभेने बदल घडवून आणू शकता. धार्मिक कार्यातही तुमची आवड निर्माण होईल. भविष्यातील काही चांगल्या आणि शुभ योजनांवर खर्च होईल. संकटात धीर धरा. काही वेळा तुमच्या संशयी स्वभावामुळे कामातही त्रास होऊ शकतो. मुलांची कोणतीही समस्या सोडवताना त्यांना नक्कीच मदत करा, त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला आज नफा मिळेल. कर्क राशीचे लोक आज व्यस्त दिनचर्येव्यतिरिक्त नवीन गोष्टी शिकण्यास आणि ज्ञान मिळवण्यात योग्य वेळ घालवतील. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. घरात जवळच्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. आर्थिक कारणांमुळे तुम्हाला तुमच्या काही योजना टाळाव्या लागतील. यावेळी अयोग्य लोकांपासून दूर राहणे चांगले राहील, कारण त्यांचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. काही काळापासून तुम्हाला सुरू असलेला विरोध मावळताना दिसेल. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहील. सिंह राशीच्या लोकांची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चिंता दूर होईल. तुम्ही आराम करू शकाल. तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला मौल्यवान भेट मिळू शकते. इतरांचे कधीही ऐकू नका आणि स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवा. धर्माच्या नावावर कोणी तुमच्याकडून पैसे हिसकावून घेऊ शकते, त्यामुळे विशेष काळजी घ्या. कन्या राशीच्या लोकांना प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीचा त्रास दूर होईल. कोणताही धार्मिक विधी घरी पार पाडू शकता. विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करावा. मुलांच्या कोणत्याही नकारात्मक कृतीबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण शांतपणे परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा. तसेच घरातील मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आज गरजेचं असणार आहे. आजच्या व्यावसायिक कामांमध्ये अनावश्यक खर्च वाढू शकतात, त्यामुळे विशेष काळजी घ्या. तुळ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल, त्यामुळे तुमचे काम प्रामाणिकपणे करा. ज्येष्ठांचा स्नेह तुमच्यावर राहील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करा. जास्त काम केल्याने राग आणि चिडचिड होऊ शकते. कुटुंबाला अंतिम निर्णय देण्यापूर्वी चर्चा करा. आर्थिक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा. व्यावसायिक उपक्रमांचे गंभीरपणे आणि कसून मूल्यमापन करा. वृश्चिक राशीच्या लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल. विद्यार्थी आणि तरुणांना काहीतरी विशेष साध्य केल्याबद्दल अभिमान वाटेल. तुमच्या भविष्यातील ध्येयासाठी तुमचे प्रयत्न लवकरच यशस्वी होतील. आज तुम्हाला अप्रिय बातम्यांची चिन्हे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भीती आणि नैराश्य येऊ शकते. त्यामुळे सकारात्मक कार्यात स्वतःला व्यस्त ठेवा. मालमत्तेशी संबंधित व्यवसाय, पेपर इत्यादींमध्ये काम करताना कोणत्याही कठीण परिस्थितीत तुमच्या जोडीदाराचा आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. धनुराशीच्या लोकांनी या काळात कोणताही अनावश्यक प्रवास करण्यापूर्वी काळजी घ्या. लक्षात ठेवा की थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला ध्येयापासून दूर करू शकतो. यावेळी अचानक खर्च सुरू झाल्यामुळे तुम्ही नाराज व्हाल. व्यापाराशी संबंधित कोणतीही योजना कामी येईल. पतीपत्नीच्या सामंजस्यात काही त्रुटी असू शकतात. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. आज तुमच्या वेळेचा सदुपयोग करा. घाई करण्याऐवजी शांतपणे आणि सकारात्मक वागण्याचा प्रयत्न करा. नक्कीच यश मिळेल. कोणत्याही प्रकारची अनिश्चितता असल्यास काम टाळणे चांगले होईल. भावंडाशी संबंध वाढू शकतात. वाईट परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल संतुलित ठेवा. व्यवसायासाठी हा काळ अनुकूल आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. तुमचे आरोग्य चांगले राहील यासाठी विशेष काळजी घ्या. कुंभ राशीच्या लोकांचा सर्जनशील कार्यात चांगला वेळ जाईल. घराची देखभाल आणि सुव्यवस्था राखण्यातही तुम्हाला रस असेल. तरुणांना त्यांच्या करिअरबाबत अधिक जागरूकता येईल आणि यश मिळू शकेल. कोणाशीही संवाद साधताना योग्य शब्द वापरा. तुमच्यावर बदनामी किंवा खोटे बोलण्याचा आरोप लावला जाऊ शकतो, त्यामुळे विशेष काळजी घ्या. मीन राशीचे लोक यावेळी जास्त व्यस्त असू शकतात. योग्य परिणाम मिळाल्याने मन प्रसन्न राहील. गृहस्थिती तुमच्यासाठी काही चांगल्या संधी निर्माण करू शकेल. अडकलेले किंवा उधार घेतलेले पैसेही परत मिळू शकतात. काही नकारात्मक लोकांना तुमच्या यशाचा हेवा वाटू शकतो. या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःला कामात झोकून द्या. क्रोध आणि घाई यांसारख्या दुर्गुणांपासून स्वतःला दूर ठेवा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.